हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण ओलनच्या चिमण्या कशा विणायच्या ते पाहणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। आपण या चिमण्यापासून पाळण्यावर बांधण्यासाठी खेळणा जो असतो पाळण्यावरचा तो तयार करणार आहोत। त्याचबरोबर ह्या बाहुल्यांचंसुद्धा, बाहुले आणि चिमण्या दोन्ही मिक्स असं खेळणा तयार करून आपण बांधणार आहोत। तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण चिमण्या कशा विणायच्या ते पाहणार आहोत। चला तर मग पाहूया या कशा करायच्या। इथे मी पिवळा कलर घेतलेला आहे आणि स्टफिंगसाठी थोडासा कॉटन घेतला तरी चालेल। सर्वात प्रथम आपल्याला मॅजिक लुक करून घ्यायचा आहे। मॅजिक लुकमध्ये दोन साखळ्याचा एक खांब टाकायचा आहे आणि यापुढे चार हाफ क्रोशे म्हणजे टोटल पाच खांब तयार करून घ्यायचे आहेत। आणि हे मॅजिक लुकचं टोक ताणून मॅजिक लुक बंद करायचा आहे। आणि पहिला जो दोन साखळ्याचा खांब होता त्याच्यावर स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे। हा आपला पहिला राऊंड तयार झालेला आहे। आता आपल्याला इथे परत दुसऱ्या राऊंडसाठी इथे मी एक साखळी टाकलेली आहे। त्या साखळीमध्ये इथे आपल्याला सेफ्टी पिन टाकून घ्यायची आहे मार्कर म्हणून। आपल्याला राऊंड लक्षात यावेसाठी आता प्रत्येक खांबावर आपल्याला दोन खांब टाकायचे आहेत। सुरुवातीला पाच खांब होते, दुसऱ्या राऊंडला दहा खांब तयार होतील हे पहा। आणि परत पुढच्या, हा इथे तिसरा राऊंड सुरू होईल आपला, तरी सेफ्टी पिन काढून पुढे टाकत जायचं आहे आपल्याला प्रत्येक राऊंडला। आता जे दहा खांब आहेत त्याच्यावर दहा खांबावर दहा खांब घ्यायचे आहेत। तिसऱ्या राऊंडला दहा खांबावर दहा खांब घ्यायचे आहेत। असे दहा खांबाचे आपल्याला टोटल तीन राऊंड तयार करायचे आहेत। या अगोदर एक झालेला हा दुसरा आणि त्याच्यावरती एक तिसरा, असे तीन राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहे। इथे खांबावर खांब घ्यायचे आहेत। या अगोदरच्या राऊंडला आपण एका खांबावर दोन खांब अशा प्रकारे दहा खांब करून घेतले आणि ह्या तिसऱ्या राऊंडला खांबावर खांब दहा खांब आणि याच्यावरचा एक राऊंड आणखीन दहा खांबाचा विणून घ्यायचा आहे। प्रत्येक राऊंडला मार्कर पिन काढून टाकत जायचं आहे। याचप्रमाणे आणखीन एक राऊंड विणून घ्यायचं आहे आपल्याला सेम खांबावर खांब। हे जे आहे चिमणीचं तोंड तयार होतं सुरुवातीला आणि खालच्या पायाच्या बाजूला विणत बाजूला निघतो आपण। परत इथे मार्कर काढून पुढच्या राऊंडला टाकायचं आहे। हे टोटल चार राऊंड तयार झालेले आहेत। वरचा पाच खांबाचा एक आणि खाली दहा खांबाचे तीन, हे अशा प्रकारे चार राऊंड तयार झालेले आहेत। परत पुढच्या राऊंडला एक सिंगल खांब टाकलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये डबल, हा चौथा राऊंड याप्रमाणे विणून घ्यायचा आहे आपल्याला। एकात सिंगल, दुसऱ्यात डबल, चौथा आणि पाचवा राऊंड या पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचा आहे। सॉरी, पाचवा आणि सहावा, चार राऊंड कंप्लीट झालेले आहेत आपले। पाचवा आणि सहावा सेम विणून घ्यायचा आहे, एक सिंगल आणि दुसऱ्यात डबल। इथे मार्कर आला, एक राऊंड कंप्लीट झाला आपला। आता दुसरा राऊंड याचप्रमाणे आपल्याला विणून घ्यायचा आहे परत एकदा।
एक सिंगल दुसरा डबल अशा प्रकारे हा पण राउंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। शक्य तेवढा मी हा व्हिडिओ संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कुठे स्किप केलेला नाहीये। हा दुसरा पाचवा आणि सहावा राउंड सेम झालेला आहे, एक सिंगल आणि दुसरा डबल अशा प्रकारे। हे इथं दुसरा राउंड कंप्लीट होतो, हा सहावा राउंड पूर्ण झालेला आहे। परत मार्कर काढून पुढे टाकायचा आहे। तर इथे आता आपणाला टोटल आपले 20 खांब होतात इथे। तर ह्या 20 खांबाचे आपले 10 खांब विणत जायचं आहे पुढे। इथे आता सातव्या राउंडला आपल्याला खांबावर खांबच विणायचा आहे। पूर्ण राउंड आपल्याला खांबावर खांब घ्यायचा आहे आणि पुढच्या राउंडला आपल्याला 10 खांब घेऊन पुन्हा इकडे पाठीमागे शेपटी तयार करायची, ते पुढे लक्षात येईल तुमच्या। हे पहा, हा राउंड पूर्ण आपण खांबावर खांब घेतलेला आहे। टोटल 20 खांब आहेत आपले। तर 20 खांबापैकी आपल्याला 10 खांब पुढे विणत जायचे आहे। आता ते मार्कर टाकून घेऊया अगोदर, म्हणजे मध्यभाग दोन भाग करायचे 20 खांबाचे। तर दोन भागामध्ये आपण 10-10 खांब करून घेऊया। हे 10 खांब झाल्यानंतर तिथे आपल्याला शेपटी तयार करायची आणि पुन्हा पुढचे राहिलेले 10 खांब विणायचे। तर ते हे पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इथे पाठीमागे मध्यभागी 10 खांब होतात आपले, हे पहा। इथे आपल्याला 6 साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि या साखळ्यामध्ये आपल्याला सुईवर वेड्या घेऊन खांब टाकायचे आहेत। प्रत्येक साखळीवर खांब टाकायचा आहे, 6 खांब तयार होतील इथे। आणि पुढे पुन्हा 10 राहिलेले खांब करून घ्यायचे आहेत। इकडे ज्याप्रमाणे विणलं त्याचप्रमाणे आता जिथे आपण मार्कर लावला तिथपर्यंत हे 10 खांब करून घेतलेले आहेत। आता हा जो आहे पुढचा राउंड आपल्याला, हे पहा, पुन्हा एकदा आपल्याला पूर्ण टोटल खांबावर खांब घ्यायचे आहेत। हे जे पाठीमागे शेपटी तयार केलेली आहे तिथे आपल्याला टच करून पुढे जायचे, त्यासाठी कसं विणायचं पहा। इथे खांबावर खांब घेतले, हे जे आपण इकडं 6 खांब टाकलेले आहेत याच्यावर जे 2 खांब विणायचे आहेत हाफ क्रोशा। हे पुढे विणत जायचं आहे 2। हे आणि आता आपल्याला या शेपटीच्या खालून पुढे 2 खांब विणायचे आहेत पुढच्या बाजूला, हे पहा अशा प्रकारे। इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि इकडे परत 2 हाफ क्रोशा टाकायचे या पुढच्या बाजूला आणि पुन्हा इकडल्यासारखं खांबावर खांब पूर्ण मार्करपर्यंत घ्यायचं आहे। हे पहा, इथे मार्करपर्यंत आपण विणून घेतलेलं आहे।
आता हा जो आहे पुढचा राउंड आता आपल्याला कमी करायचा आहे खाल्ला भाग। हे पहा अशा प्रकारे आपली चिमणी तयार होते। तर हा भाग आपल्याला कमी करायचा आहे पुढचा, त्यासाठी एक सिंगल आणि पुन्हा दोनाचा एक, एक सिंगल आणि पुन्हा दोनाचा एक अशा प्रकारे विणायचा आहे। आता खाल्ला भाग आपल्याला कमी करत जायचा आहे, त्यामुळे इथे आता जोपर्यंत खाली कमी होत नाही, चार खांब राहत नाही, तोपर्यंत विणत जायचं आहे आपल्याला अशा प्रकारे। एक सिंगल, दुसरा आणि तिसरा एकत्र, एक सिंगल आणि दुसरा आणि तिसरा एकत्र अशा प्रकारे हा क्रोशा करत आपल्याला पूर्ण हे खाली तीन किंवा चार खांब राहीपर्यंत विणायचं आहे। खाल्ला भाग कमी करत जायचा आहे। तर हा पुढचा भाग मी इथे पूर्ण कमी करून घेते आणि याच्यामध्ये स्टफिंग करून घ्यायची आहे थोडंसं राहिल्यानंतर। अशा प्रकारे सुईच्या सहाय्याने याच्यामध्ये तुम्ही जे स्टफिंगसाठी कॉटन घेतलं असेल किंवा काही घेतलेले अशा प्रकारे अलगद घालून घ्यायचं आहे मध्ये। आणि आता खाली परत आणखी विणायचं आहे, जोपर्यंत चार खांब राहतात तोपर्यंत विणत जायचं आहे। हे पण मी इथे विणलेलं आहे, इथे शेवटी स्लिप स्टिच करायचं आहे चार खांब राहिल्यानंतर। आणि इथे साखळी टाकून धागा कट करून घ्यायचा आहे, थोडा जास्तीचा धागा कट करायचा आहे आणि तो सुईच्या सहाय्याने आतमध्ये ओढून घ्यायचा आहे, हाईट करून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे आपली चिमणी तयार होईल। आता हिला आपल्याला पुढे चोच आणि खाली पाय तयार करायचे आहेत आणि डोळे लावून घ्यायचे आहेत। हे पहा सुंदर आणि सुरेख अशी चिमणीचा आकार आलेला आहे हिला। इथे पुढच्या बाजूला आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या याला राऊंडला लाल कलरने चोच करून घ्यायची आहे। इथे धागा अधूवर गाठ टाकून घ्यायची आहे, निघणार नाही जेणेकरून। आणि इथे तीन साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत परत। तीन साखळ्यामध्ये दोन वेळा स्लिप स्टिच करून आपल्याला परत यायचं आहे माघारी। आणि इथे एक साखळी टाकून धागा कट करून घ्यायचा आहे। ही आपली चिमणीची चोच तयार होईल। साखळी टाकून धागा कट करून घ्यायचा आणि उरलेला जो धागा दिसत आहे तो सुईच्या सहाय्याने वरून वरती जी गोल आहे ते तिथून आपल्याला वर ओढून घ्यायचा आहे। आणि बाहेर दिसलेला धागा कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली चिमणीची चोच तयार झाली। आता खालच्या साईडला इथे पाय तयार करायचे, तर पाय पण तयार करताना त्याच पद्धतीने करायचे आहे ज्या प्रकारे आपण चोच तयार केली त्याप्रकारे।
लगेच इथे दुसरा पाय पण तयार करून घ्यायचा आहे। चिमणी आणि बाहुली करून आपण पाण्याचा खेळणा तयार करत आहोत। पाण्यावर जो खेळणा असतो तो तुम्हाला जर ही चिमणी आवडली असेल तर यापासून तुम्ही तोरण सुद्धा करू शकता सुंदर आणि सुरेख असं। अशा प्रकारे आपली चिमणी तयार झालेली आहे। याला डोळे म्हणून मी मणी लावलेले आहेत। आपण जे गळ्यातल्या मंगळसूत्रामध्ये जे मणी काळे घालतो ते डोळे लावलेले आहेत मी याला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। हे बघा सुंदर आणि सुरेख अशी चिमणी ही बसते पण अशी खाली ठेवल्यानंतर। इथे मी तीन कलरच्या चिमण्या करून घेतलेल्या आहेत, गुलाबी, पिवळी आणि पांढरी। तर तीन चिमण्या आणि तीन बाहुल्यापासून आपण पाळण्यावरचा खेळणा तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी पुढील व्हिडिओमध्ये बाहुली कशी करायची ते शिकवणार आहे। हे पहा किती सुंदर दिसत आहेत या चिमण्या, सुरेख दिसत आहेत, अगदी खरोखर बसल्यासारखं वाटत आहेत, कलरफुल चिमण्या। त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।